आम राम रामराया श्री जय राम जय राम जय जयराम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा अनुग्रह समर्थांना देतात त्यानंतर एक दिवशी समर्थ बाहेर गेलेले असताना दिवसभर बा घरी आलेच नाही मग त्यावेळी राणूबाईंना म्हणजे त्यांच्या मातोश्रींना प्रश्न पडला की कुठं गेले असतील काय त्यानंतर एखाद्या कोठडीमध्ये अंधाराखोलीत ज्यावेळेस ते आले काही साहित्य घेण्यासाठी त्यावेळी समर्थ तिथे बसलेले होते व त्यांना विचारलं तू की तिथे एवढ्या खोलीत काय आहेस त्यावेळी समर्थ म्हणतात चिंता करी तो विश्वाची त्यावेळी आईला आश्चर्य वाटतं की हा लहान मुलगा काय विश्वाची चिंता करतोय तर इथं गोरज मुहूर्तावर आईला वचन दिलतं की मी लग्नाच्या आमंत्राक्षतापर्यंत थांबणार अशावेळी मग गोरज मुहूर्तावर संध्याकाळी समर्थांनी सावधान म्हणल्या म्हणल्या तिथून पळ काढला आणि त्यानंतर डायरेक्ट बारा वर्ष उपासना करून समर्थ घरी आले त्याच्यामध्ये आता इथून सगळ्या समर्थांच्या बारा वर्षाच्या तपश्चर्याच्या काळामधला सगळे चरित्र आहे त्यामध्ये समर्थ त्यांच्या मित्रांना व त्यांच्या शिष्यांना दानपट्टा व सूर्यनमस्कार इत्यादी बलोपासना शिकवायचे त्यानंतर इथं गडावर असताना रामाच्या मूर्त्या आलेल्या होत्या पंचायतन रामपंचायतन मूर्त्या त्या मूर्त्यांची उपासना ज्यावेळेस करत होते त्यावेळी प्रत्यक्ष रामराय समोर येऊन उभा राहायचे समर्थांचा असं त्यांची तेवढी भक्ती होती त्यानंतर इकडं समर्थांची रोजेची दिनचर्या सांगितलेली आहे पहिल्यांदा गायत्रीचा जप सांग समर्थ कमरे इतक्या पाण्यामध्ये उभे राहून गायत्रीचं जप करायचे त्यावेळी गायत्रीचे दोन पुरस्चरणं समर्थांनी केले त्यानंतर बाराशे सूर्यनमस्कार घालत बा बाराशे सूर्यनमस्कार घालत रोज श्रीराम जयराम जय जयराम याचा जप करायचे त्यानंतर काही लिखाणकाम वगैरे करत असताना त्यानंतर दुपारी माध्यान्ह काळी सूर्य डोक्यावर आल्यानंतर काही घरात भिक्षा मागायचे अशी त्यांची रोजची दिनचर्या असायची त्यावेळी मोघलांच्या काळामध्ये मोघलांचा खूप त्रास होत होता लोकांना त्यावेळी शहाजी महा शहाजी महाराज होते शिवाजी महाराजांचे वडील त्यावेळी समर्थ आणि शा शहाजी महाराज यांचे एकमेकांमध्ये संवाद व्हायचा त्यानंतर ज्यावेळेस समर्थांनी लग्नामध्ये पळ काढला गोरज मुहूर्तावर त्यावेळी ते डायरेक्ट आई इतकी आई वयस्कर झाली तेव्हाच ते आले आणि आल्यानंतर आईचे डोळे गेले आणि ज्यावेळेस समर्थांनी आईच्या आई डोळ्यावर हात फिरवला तर परत आईला दृष्टी आली आणि त्यावेळी आईने सुद्धा ओळखलं नाही हा आपला नारायण आहे लहानपणीचा असं हा तो प्रसंग दिला आईचं राणोबाई यांचं नाव नारायण सूर्य समर्थांचं नाव ना नारायण सूर्याजी ठोसर ते प्रॉपर कुठले होते समर्थ जांब जांभ गावाचे होते हां जालना जिल्ह्यामध्ये तिथं त्यांचा जन्म झाला हो आणि त्यानंतर बोलोपासना लोकांना शिकवण्यासाठी या अकरा मारुतींची स्थापना समर्थांनी केलेली आहे तपश्चर्याच्या काळामध्ये त्यानंतर अंगापूर म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये डोहामध्ये त्या समर्थांना दोन मूर्त्या सापडल्या त्यामध्ये एक अंगाई देवीची मूर्ती आहे आणि एक श्री रामरायाची मूर्ती आहे तर रामरायाची मूर्ती आहे तर ती चाफळला मंदिरात स्थापन केली आणि अंगाई देवीची मूर्ती इथं गडावर सज्जन गडावर स्थापन केलेली आहे हो त्यानंतर इकडं समर्थांच्या शिष्य कल्याणस्वामी हे दोन जडहांडे पाणी भरून आणायचे जवळजवळ हजार पायऱ्या चढून खाली उरमुडी नदी आहे त्या नदीतून रोज पाणी आणायचे समर्थांसाठी त्यावेळी आपल्याला कळत असेल की त्या कल्याणस्वामींची ताकद काय असेल त्यावेळी एवढे पायऱ्या चढून आणणं त्यानंतर एक दिवशी पूर नदीला पूर आलेला असताना नदी पार करत असताना समर्थ एका भोवऱ्यामध्ये अडकले आणि अडकल्यानंतर मग ते भोवऱ्यात सापडून खाली गेले मग सगळ्या शिष्यांना वाटलं की समर्थ कुठे गेले काय मग ते कल्याण स्वामींना कळालं समर्थांचे परमशिष्य कल्याणस्वामी त्यांना कळल्यानंतर ते आले व ते भोवऱ्यात जाऊन आत बघतात तर समर्थ ध्यानास्थ बसलेले होते असं त्यांची इथं लिला दाखवलेली आहे समर्थाने हो समर्थांचे त्यानंतर तर चाफळच्या जवळ शिंगणवाडी म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये स शिवाजी महाराज आणि समर्थांची पहिली भेट झालेली आहे त्याच्यानंतर बारा वर्ष तपश्चर्या श्रीराम जयराम जय जयराम याच्या बारा वर्ष बारा वर्षाच्या तपश्चर्यामध्ये ती तपश्चर्या पूर्ण झाल्यावर शिवाजी महाराजांचा जा जन्म झालेला आहे कल्याणस्वामीचा हे कल्याणस्वामी हा त्यानंतर समर्थांचा एक भोळाराम म्हणून शिष्य होता तर तो शिष्य रोज समर्थांना विडा कु विडा कुटून द्यायचा त्या खलबत्त्यामधून तर ते काय झालं बाकीच्या शिष्यांना ते पटलं नाही आणि समर्थांच्या जवळचा म्हणजे भोळारामाचा असा शिष्य होता खूप भोळा होता आणि बाकीच्या शिष्यांना पटलं नाही म्हणून ते काय केले खलबत्ता एक दिवशी लपवला मग आता समर्थांना विडा कशात कुठून द्यायचा म्हणून तो तोंडामध्ये विडा असा चुरा करून समर्थांना द्यायचा मग एक दिवशी त्या शिष्यांना कळाला आणि त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितलं मग शिवाजी महाराज आले आणि म्हणले काय उष्टा विडा देतो असं शिवाजी महाराजांना वाटलं मग त्यावेळी त्या आले आणि समर्थांना म्हणले नाही तुम्ही मा माझा विडा घ्या त्यावेळी समर्थ म्हणले नाही म्हणले मग भोळारामच्या हातचाच मला विडा पाहिजे मग त्यावेळी स समर्थ म्हणजे शिवाजी महाराज जातात भोळारामकडं आणि भोळारामला म्हणतात सांग तुझा खलबत्ता कुठं आहे तर त्यावेळी त्याने असे मान छाटून देतो हा माझा खलबत्ता आहे म्हणतात कारण तो तोंडात हे करून दिलेला असतो ना त्यामुळं म्हणून मग त्यावेळी शिवाजी महाराज ते शीर घेऊन जातात समर्थांकडे आणि समर्थ म्हणतात की अशा शिष्याचं इतकी एकनिष्ठा आहे तो तर तशाचा विडा कुणाला ना आवडणार नाही तो उष्टा का असे ना असं म्हणतात त्याच्यानंतर जा दगडावर जात असताना एक दिवशी वाऱ्याने छाटी उडाली आणि फक्त समर्थांनी उद्गार काढले की कल्याणा छाटी उडाली त्यावेळी स्वामींनी एक क्षणाचाही विचार न करता पाचशे फूट खोल दरीमध्ये उडी खाल्ली आणि छाटी घेऊन आहे तसे उभे राहिले खाली पाचशे फूट खोल दरीत सहा स शिष्यांची परीक्षा पाहण्यासाठी समर्थांनी वेड्याचा सोंग घेतला होता इथं धाब्याचा मारुती म्हणून आहे जाताना ब्रह्मपिसा म्हणून एक छोटं हे लागतं तिथं तर तिथं असं कपाळाला भस्म वगैरे हातात तलवार घेऊन समर्थ असं वेळ ना, ना। हां रुद्ररूप रुद दाखवायला लागले मग त्यावेळी बाकीच्या शिष्यांना बाकीचे शिष्य घाबरून पळू लागले या तुम्हाला कापतो असं म्हणल्यानंतर मग ते कल्याणस्वामी आले आणि चरणाशी गेले मग कल्याणस्वामी म्हणले तुमच्या हातून मला मरण म्हणजे माझं खूप मोठं भाग्य आहे असं म्हणल्यानंतर मग स समर्थांनी ती तलवार फेकली आणि त्यांना मिठी मारली कल्याणस्वामींनी अशी स्वामींची भक्ती होती समर्थांसाठी आणि समर्थ दार बंद करून जेवायचे जे, जेवण करताना त्यावेळी एक दिवशी काय झालं कारण समर्थांच्या रूपात स्वतः मारुतीराय मारुतीरायांचे अवतार म्हणजे समर्थ त्यामुळे ते जेवायचे त्या म्हणून ते दार बंद असायचं मग त्यावेळी एक दिवशी कोशिमीर वाढायची राहिली ताटामध्ये म्हणून समर्थांच्या शिष्या वेणास्वामी म्हणून होत्या त्यांनी कोशिमीर आणायला आत आले तेव्हा दार उघडून बघतात तर सम मारुतराय स्वतः जेवण करतात मग त्यावेळी त्यांचं तेच त्यांना सहन झालं नाही म्हणून ते तिथं बेशुद्ध पडले हा त्यांचा हा प्रसंग आहे त्यानंतर हो वेणास्वामींची समाधी आहे तिकडं समर्थांच्या मंदिराच्या आहे स्त्री शिष्या होत्या त्यांनी हां त्यानंतर इथं सदाशिवशास्त्री म्हणून खूप मोठे पंडित होते त्यांनी काशीच्या विद्वान ब्राह्मणांना वेदशास्त्रांमध्ये हरवून ते आले आणि आल्यानंतर त्यांनी विचारलं की मला कोण हारवू शकेल वगैरे वगैरे मग तिथल्या काही शिष्याने सांगितलं समर्थ म्हणून खूप मोठे योगी आहेत तर ते तुम्हाला हारू हारू हारवू शकतील असं म्हणल्यानंतर मग ते आ, ते सदाशिवशास्त्री समर्थांकडे गेले आणि त्यांना म्हणले तुम्ही माझ्याशी चर्चा करा मग समर्थ म्हणले मी साधा वहिरागी मी काय चर्चा करणार आहे तुमच्याशी उलटा असं समर्थ त्यांनाच न म्हणून बोलवू लागले मग त्यावेळी ते काय केले नाही नाही तुम्ही माझ्याशी चर्चा करा असं म्हणायला लागले मग त्यानंतर समर्थांनी समोर समर्था एक गुराखी चालला होता त्याला बोलवले आणि त्याला बोलवल्यानंतर कल्याण स्वामींना सांगितलं तू सहा रेषा वड सहा रेषा वडल्यानंतर तो त्या रेषेवर येऊन भरला आणि त्याला विचारलं तू कोण आहेस मग तो म्हणला मी क्षुद्र आहे पुढच्या रेषेवर आला मी वैश्य आहे पुढच्या रेषेवर आला मी क्षत्रिय आहे त्याच्या पुढच्या रेषेवर आला मी ब्राह्मण आहे नंतर पुढं आल्यानंतर तो म्हणला प्रत्येक असं रेषेवर जसं जसं पुढेल तसं तो म्हणायला गेला की मी ब्राह्मण आहे आणि वेदशास्त्र पारंगत आहे मग त्यावेळी समर्थ म्हणतात आता ह्यांच्याशी चर्चा करा आणि त्यावेळी तो गुराखी त्या सदाशिवशास्त्रीनं हरवतो आणि त्यांचं त्यांचा विजय होतो मग त्यावेळी यांचा अहंकार जो होता की मी वेदशास्त्रांमध्ये पारंगत आहे वगैरे तर तो अहंकार नष्ट होतो त्यावेळी त्यानंतर इथं मोर्या गोसावींकडे चिंचवडचे मोर्या गोसावी त्या मोर्याव गोसावींकडे ते गणपतीचे खूप मोठे भक्त होते तर त्यांच्याकडे एक दिवशी तुकाराम महाराज समर्थ आणि मोर्या गोसावी असे तिघं होते तर त्यावेळी ते जेवायला आलेले असताना मोर्याव गोसावींच्या घरी समर्थांनी राम आणि सीता यांना बोलवलेलं तुकाराम महाराजांनी पांडुरंग रुक्मिणीला बोलवलेलं आणि मोर्याव गोसावींनी गणपतीला बोलवलेलं तर इथं जेवत असताना नुसते पानं उष्टे राहत होते पण वाढणाऱ्याला कळत नव्हतं की कोण जेवत आहे असं ते प्रत्यक्ष भगवंत जेवत होते हां त्यांना दिसत नव्हतं फक्त हे फक्त तुकाराम महाराज समर्थ आणि मोरे बसत यांना दिसत होतं हां असं त्यानंतर मोघलांच्या काळामध्ये स्त्रियांना बाहेर पडायचं म्हणजे खूप मोठं संकट होतं मोघलांच्या काळात त्यावेळी समर्थांनी स्त्रीला एक अधिकार म्हणून जे उभारून कीर्तन करायचा अधिकार दिला ते वेणास्वामी पहिल्यांदा वेणास्वामींनी पहिल्यांदा उभारून कीर्तन केलेलं आहे त्यानंतर कीर्तन करता करताच त्यांनी समर्थांच्या पायावर देह ठेवलेला आहे शेवटी असं त्यानंतर इकडं तंजावर म्हणून तमिळनाडूमध्ये एक गाव आहे त्या तंजावरच्या तिथून ग्रामपंचायतन मूर्त्या त्या मूर्त्या आणलेल्या आहेत आणि त्यावेळी त्या मूर्त्या आंधळ्या बन कारागिराने बनवलेल्या आहेत तर मूर्त्या बनवेपर्यंत त्याला त्याला दृष्टी दिली समर्थांनी आणि मूर्ती बनव बनवल्यानंतर समर्थ त्याला विचारलं आहे तुला काय पाहिजे एवढी छान मूर्ती बनवली त्यावेळी तो म्हणला की माझे परत डोळे काढून घ्या मला तुमच्या चरणी घ्या असं म्हणल्यानंतर मग जे एक आठवण म्हणून हे मूर्तीसुद्धा अंध आहेत रामाच्या पंचायतन मूर्त्या हे समोर मंदिरामध्ये रामाच्या समर्थांच्या समाधीच्या हो त्यानंतर इकडं ज्यावेळी समर्थांनी देह ठेवला त्यावेळी समर्थांचे पट्टशिष्य कल्याणस्वामी हे गडावर नव्हते मग एक दिवशी त्यांना लक्षात आलं की आपले गुरु आता राहिलेले नाहीत आणि त्यामुळे ते आले आणि समाधीवर समाधी पशी रडू लागले की मला तुम्ही दर्शन द्या वगैरे असं म्हटल्यानंतर ते समाधी दुभंगली ती समाधी चिरली आणि त्यातून रूपामध्ये समर्थांनी दर्शन दिलेलं आहे कल्याणस्वामींना त्यानंतर आता समर्थ गेल्यानंतर अक्कास्वामींनी ते सगळं सांभाळलं गडाचे व्यवस्थापन अकराशे मठ सांभाळलं मग त्यानंतर आता कोण सांभाळणार अक्कास्वामींनंतर मग त्यानं गंगाधर स्वामींचे जे नातू होते म्हणजे समर्थांचे मोठे बंधू थोरले बंधू त्यांचे नातू त्यांना सगळा अधिकार दिलेला आहे तो शाहू महाराजांनी कोल्हापूरचे शाहू महाराज त्यांनी हे सगळं अनु अनुग्र ह्यांना सगळं व्यवस्थापन दिलेलं आहे तेव्हापासून आता सध्या अकरावी पिढी चालू आहे ती आता सगळं गडाचं व्यवस्थापन सांभाळते हा हा ह्या गडाला आधी परळीचा किल्ला म्हणायचा आहे त्यानंतर समर्थांनी याचं नाव सज्जनगड असं ठेवलेलं सज्जनगड म्हणजे इथं सगळे जे उपासना वगैरे व्हायचे ना त्यावेळी समर्थांनी सगळे उपासना दासबोध मनाचे श्लोक मनाचे श्लोक आणि सूर्यनमस्कार हे समर्थांनी सुरुवात केलेली आहे एकंदरीत मन आपलं मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती दोन्ही बळकट व्हावी म्हणून आणि कसं समर्थ हो आ आ, एक वेगळे संत होते जे आपली बलोपासना आणि मनाची उपासना मानसिक आणि शारीरिक हे दोन्ही आपलं स्थिर राहावं यासाठी हे केलेलं आहे दोघांपैकी एक जरी डळमळीत झालं तरी काही होऊ शकत नाही म्हणून अ जय जय रघुवीर समर्थ प्रभाते मनी रामचिंतेत जावा ધન્યવાદ ગૌરવ નક્કી કારણ નક્કી વૈદિક સંસ્કૃતિ आणि अजून एक माहिती सांगायची समर्थांबद्दल समर्थ ज्या वेळेस समर्थ गेले ना त्यावेळी आपल्या हिंदू धर्माप्रमाणे समर्थांनी ज्यावेळेस देह ठेवला त्यावेळी त्यांची समाधी अशी बांधली गेलेली नाहीये त्यावेळेस ती अग्निसंस्कार केला आता जिथं समाधी आहे त्या ठिकाणी अग्निसंस्कार केल्यानंतर त्याच्या अस्थी झाल्या त्या अस्थी काही वर्ष चाफळच्या वृंदावनात इथं ठेवल्या गेल्या आणि तिसऱ्या दिवशी जमिनीतून समाधी आपोआप वर आलेली आहे त्यानंतर ही सज्जनगडाची समाधी जी आहे ती स्वयंभू समाधी आहे हे आपल्या लक्षात येतं चाफळ तो कराड कराड ह्याच्यामध्ये कराड गावात चाफळ आहे तर तिथं समर्थांनी पहिलं मंदिर बांधलेलं आहे रामाचं आणि त्यानंतर ही अंगापूरला ज्या डोहामध्ये दोन मूर्ती सापडल्या त्या दोन मूर्तींपैकी एक रामाची जी मूर्ती आहे त्यामध्ये रामा एक रामाची मोठी मूर्ती दिसते आणि बाजूला सीता आणि लक्ष्मणची दोन लहान मूर्ती आहेत अशी ती एकत्र मूर्ती आहे ती मूर्ती चाफळला स्थापन केली समर्थांनी खूप खूप धन्यवाद गौरव आणि ते शिकत आहेत आमचं वेदपाठशाळेमध्ये वैदिक शिक्षण चालू आहे त्यामध्ये ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद असे चार वेदांपैकी एक वेद आम्ही शिकतो ऋग्वेद तर इथं सज्जनगडावर आणि हे एक वेद शिकायला बारा वर्ष लागतात आम्ही वयाच्या आठव्या वर्षी मुंज होते हिंदू धर्माप्रमाणे मुंज झाल्यानंतर बारा वर्ष एका वेदाचं शिक्षण होतं आणि त्यानंतर काही धार्मिक विधी जे आहेत म्हणजे वास्तुशांती जननशांती मुंज लग्न हे सगळ्या विधी करण्याचा अधिकार आम्हाला मिळतो तर खूप 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 हृदयापासून धन्यवाद गौरवला मला खूप म्हणजे छान वाटलं आणि एवढी माहिती दिली आहे इथं म्हणजे इतर कोणी दिलीच नसती मी स्वतः पण मला कमी माहीत आहे पण पहिल्यांदा मी भेटलो आणि खूप छान माहिती दिली यांचे शाळा असते इथे गुरुकुल असतात तर ते शिकत असतात आणि तेच सांगू शकतात इथे आपण पुढे बघूया की आणखी काय गोष्टी इथं आहेत त्यांनी तर माहिती दिली आता आपल्याला दर्शन करायचं आहे